नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात एन सी इक्विटी सेगमेंट मध्ये ट्रेडिंग वाढवण्याचा विचार करत आहे एन ने असं करण्याचा विचार करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही यावर अनेक वेळा विचार झाला परंतु अनेक वेळा याला विरोधही झाला व पाठिंबाही मिळाला या व्हिडिओमध्ये आपण याचे फायदे तोटे नक्की या वेळा काय असतील याचा आपल्यावर काय परिणाम होईल जगातील वेगवेगळ्या वेग वेग स्टॉक एक्सचेंजच्या वेळा नक्की काय आहेत हे पाहणार आहोत याचबरोबर तुम्ही खरोखर मध्यरात्री ट्रेडिंग करू शकता हेही आपण पाहणार आहोत गमतीची गोष्ट म्हणजे स्टॉक एक्सचेंजची रेग्युलेटर असलेल्या सेबी अर्थात सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने एक्सचेंजला दोन हजार नऊ मध्ये त्याचं ट्रेडिंग आवर्स वाढवण्याला संमती दिली आहे याचबरोबर वर सेबीने इक्विटी डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्टमध्ये ट्रेडिंग करण्याचा टाइम रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत ऑक्टोबर दोन हजार अठरामध्येच वाढवून दिलाय बिझनेस स्टँडर्डच्या एका रिपोर्टनुसार एन एस सीने इक्विटी सेगमेंटमध्ये ट्रेडिंग आवर्स वाढवण्याच्या दिशेने पाऊल उचलायला सुरुवात केली असून त्यासाठी त्याचं कन्सल्टेशनही सुरू आहे सेबीने यापूर्वीच इक्विटी मार्केट टायमिंग सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत करण्यास परवानगी दिली आहे तसेच डेलिवेटिव्ह मार्केटसाठी सकाळी नऊ ते रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत परवानगी दिली आहे परंतु आम्ही याबद्दल कोणताही निर्णय घेतला नव्हता परंतु आता आमचे मेंबर्स यावर काम करत आहेत व आम्ही यावर फीडबॅक घेत आहोत असं एन एस मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ आशिष कुमार चौहान बिझनेस स्टँडर्डशी बोलताना म्हणाले भारतात एन एसई व सी हे दोन मोठे स्टॉक एक्सचेंज आहेत अमेरिकेतील मोठं स्टॉक एक्सचेंज असलेल्या न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज व नाडडॅक यांचं ट्रेडिंग आवर्स हे सहा तास तीस मिनिटांचं आहे लोकल टाईमनुसार हे सकाळी साडेनऊ ला सुरू होतात व वा चार वाजता बंद होतात परंतु अमेरिका व युरोपमधील काही स्टॉक्स एक्सचेंजने मात्र ट्रेडिंग आवर्स जास्त केलेत काही स्टॉक्स एक्सचेंज तर तेवीस तासही चालतात शांघाय कंपोजिट इंडेक्स सकाळी साडेनऊ वाजता सुरू होऊन साडे अकरा वाजता बंद होतो पुन्हा दुपारी एक वाजता सुरू होऊन तीन वाजता बंद होतो येथे केवळ चार तास ट्रेडिंग होतं टोकियो स्टॉक्स एक्सचेंज सकाळी नऊ वाजता सुरू होऊन साडे वाजता बंद होतो पुन्हा साडेबारा वाजता सुरू होऊन तीन वाजता बंद होतो हा स्टॉक्स एक्सचेंज केवळ पाच तास ट्रेडिंगसाठी सुरू राहतो लंडन स्टॉक सकाळी बारा वाजता बंद होतो पुन्हा बारा वाजून दोन मिनिटांनी सुरू होऊन चार वाजून तीस मिनिटांपर्यंत चालतो दिवसात आठ तास अठ्ठावीस मिनिट हा स्टॉक एक्सचेंज सुरू असतो स्टॉक एक्सचेंज ची वेळ वाढवण्यासाठी तयारी का केली जात आहे तर याची अनेक कारणं आहेत त्यातील मुख्य कारण म्हणजे कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही ग्लोबल मार्केटवर अवलंबून असते ग्लोबल मार्केटमध्ये जे काही घडतं व युरोप अमेरिकेतील स्टॉक्स एक्सचेंजमध्ये जे चित्र दिसतं त्याचं रिफ्लेक्शन भारतीय मार्केटमध्ये दिसतं त्यामुळे ज्या मार्केटचे ट्रेडिंग आवर्स जास्त ते याचा फायदा घेऊ शकतात आशियातील मार्केट हे भारतीय टाईम झोनच्या पुढे आहेत युरोप व अमेरिकेतील मार्केट हे भारताच्या वेळेनुसार बरेच मागे आहेत यामुळे या, या देशातील ट्रेडर्सला जगातील माहितीचा मोठा फायदा होतो जर मार्केट वाढले तर याचा फायदा भारतातील मार्केटर्सला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो कारण यामुळे जगभरातून येणारी माहिती ट्रेडर्सला मिळू शकते यामुळे ट्रेडर्सचं पार्टिसिपेशनही वाढू शकतं याचबरोबर एक्स एक निफ्टी हा सिंगापूर मार्केटमध्ये ट्रेड होतो एक्स निफ्टी हा निफ्टी इंडेक्सच्या चा आहे परंतु सिंगापूर स्टॉक्स एक्सचेंज हा भारतीय स्टॉक्स एक्सचेंजच्या आधीच सुरू होतो वाढलेल्या ट्रेडिंग अवर्समुळे ट्रेडर्सला ओव्हरनाईट मार्केट रिस्क प्रभावीपणे कमी करता येऊ शकते यामुळे म्युच्युअल फंड व एफ आय आय चे मार्केट काही इन्व्हेस्टर साठी नाही अनेक तज्ञांच्या मते हा वेळ रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत केला तर मात्र पोझिशनल ट्रेडर्स याचा फायदा घेऊ शकतात कारण युएसए मार्केटमधील न्यूज फ्लो प्रमाणे ते येथे काम करू शकतात सध्या आपलं मार्केट हे आशिया व युरोपियन मार्केट बरोबर ओव्हरलॅप होतं परंतु अमेरिकन मार्केटबाबत बाबत तसं होत नाही यामुळे अनेक पोझिशनल ट्रेडर भारतीय मार्केटच्या वेळा वाढवण्याची वाट पाहत आहेत झिरोदाचे सीईओ नितीन कामत यांनी मात्र याबद्दल चिंता व्यक्त केली आहे ट्विटरच्या माध्यमातून ते म्हणतात ट्रेडरच्या मेंटल हेल्थवर हे सगळं कसं परिणाम करतं हे पाहावं लागेल सतत पी ट्रॅक करणं ही एक मानसिक ताण देणारी गोष्ट आहे ट्रेडिंग सोडून जी ट्रेडरची इतर लाईफ आहे त्यावर याचा परिणाम होऊ शकतो सुरुवातीला ओव्हर ट्रेडिंग केल्यामुळे ॲक्टिव्ह ट्रेडर पैसे कमवत नाहीत जास्त वेळ केलेल्या ट्रेडिंगमुळे याला आणखीन जोर येऊ हो शकतो तुम्हाला काय वाटतं मार्केटच्या वेळा वाढवल्या पाहिजेत का, का? कमेंटमध्ये नक्की सांगा सध्यासाठी थांबूयात पहा ते पैसा पाणी